हॅलो मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे एका अतिशय पुरातन ठिकाणी, बारामतीतील ग्रामदैवत असणारे श्री सिद्धेश्वर मंदिर. तर चला जाऊया, आपण मंदिराच्या परिसरात पोचलेलो आहे. तर आपण पाहूया गाडी लावायला कुठे पार्किंग मिळते का. तर अतिशय सुंदर असे तटभिंती आहेत मंदिराच्या. मित्रांनो, आपल्याला बहुतेक पूर्ण राऊंडच मारायला लागतंय पार्किंग साठी. मित्रांनो, मंदिराचं मुख्य द्वार आलेलं आहे म्हणून आपल्याला अजून पार्किंग मिळाली नाही. पार्किंगला गाडी लावून आपण पुन्हा येऊया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकत आहे की इथे अतिशय सुंदर अशी शंकर महादेवांची मूर्ती आहे व गार्डन आहे. तर आपल्याला एक पार्किंगसाठी जागा भेटलेली आहे, तर तिथं गाडी लावूया व जाऊया मंदिरात. चला मित्रांनो, जाऊया. आपण आलोय मंदिराच्या मेन एंट्रन्सला, तर जाऊया मंदिरात. तुम्ही पाहू शकत आहात वरती लिहिलंय ग्रामदैवत बारामती व स्थापना लिहिलेली आहे 1237. तर चला मंदिरात जाऊया. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपले लक्ष वेधून घेते ती नंदीची मनमोहक मूर्ती. मूर्ती एक अखंड शिळेतून बनवण्यात आली आहे. तुम्ही जर नंदी नीट निरखून पाहिले तर या मूर्तीवर दागिने कोरलेले आहेत. व याला सेपरेट असा गाभारा तयार करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर असा गाभारा तयार करण्यात आलेला आहे. पूर्ण दगडामध्ये काम आहे. मंदिराच्या सभामंडपात जाताना जय विजय यांच्या अतिशय सुंदर अशा दगडातील मूर्ती दिसतील. जसे आपण चला जाऊया मंदिराच्या आत. तर आत आल्यावर अतिशय सुंदर असे दगडी काम पाहण्यात मिळेल. त्याच्या छताला गोल घुमटाचे अतिशय सुंदर असे काम पाहण्यास मिळेल. अतिशय सुंदर असे दगडी काम करण्यात आलेले आहे. तर चला जाऊया मंदिराच्या आत व दर्शन घेऊया गाभाऱ्यात जाऊन. गाभाऱ्यात कॅमेरा नेण्यास मनाई आहे, तर आपण इथे बंद. मंदिराचा इतिहास पाहता 1237 मध्ये हे मंदिर चे काम पूर्ण झाले होते, पण याचे काम 40 वर्षे अगोदरच चालू झाले होते. राजे रामदेवराव यादव यांनी या मंदिराचे बांधण्यास घेतले व त्यांना हे मंदिर उभारण्यास तब्बल 40 वर्षे लागले. अतिशय सुंदर असे काम पाहण्यास मिळते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांचा पाऊल पैसे या मंदिराला लाभलेला आहे. औरंगजेबाच्या काळात हे मंदिर शहाजी राजांकडे होते. त्यानंतर स्वराज्य स्थापना झाल्यानंतर हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याचा भाग झाला. त्यानंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी हे मंदिर पांडुरंग दाते यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या मंदिराचा सर्व कारभार दाते घराने पाहत आहे. मित्रांनो, हे मंदिर 844 वर्ष जुने आहे, तरी देखील हे अतिशय सुस्थितीत आहे. यावरूनच आपल्याला कलाकुसरेचा उत्कृष्ट नमुना दिसून येतो व अतिशय सुंदर असे दगडामध्ये केलेले काम आहे. आत्ताही एकदम अतिशय सुंदर असे मंदिर आहे. तर हे मंदिर हे करा नदीच्या काठी वसलेले मंदिर आहे. या मंदिरामुळे बारामतीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होते. अतिशय जुने मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता शिखर पण अतिशय सुंदर आहे मंदिराचं व सर्व चारी बाजूनी तट आहे मंदिराच्या.
व तटालाही छोटा सभा मंडप आहे. मित्रांनो चला जाऊया मंदिराच्या बाहेर. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही पण एकदा येऊन पहा. पाहू शकता सिद्धेश्वर मंदिर. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही पाहू शकत आहात अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे पाठीमागे शंकर महादेवांची. तर चला बाय.